और महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाचा सरसकट काय म्हणता मराठी कसे आहात. आय होप ऑल वेल. कालचं नदी प्रणालीचं लेक्चर गंगा नदी प्रणाली पासून थोडक्यात राहिलं ते आपण कम्प्लीट करणार आहे. लगेच करूया लेक्चरला सुरुवात. स्वागत नाही करू गे हमारा. आ गए क्या, छा गए क्या. भारतीय नदी प्रणाली एक सुंदर असा टॉपिक ज्याच्यामध्ये काल आपण सिंधू नदी बघितली. भारतीय नदी प्रणाली हमखास एक्झामला विचारला जाणारा प्रश्न. त्याच्यामध्ये काल आपण सिंधू नदी प्रणाली बघितली, ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली बघितली आणि यमुना व गंगा नदी प्रणाली बघता बघता कार्यक्रम अर्धा. आज आपण यमुना आणि गंगा सोबतच भारतीय द्वीपकल्पावरील नद्या किंवा नदी प्रणाली बघणार आहे. रेडी आहे का? यस. अगदी डिटेल मध्ये जाऊ आणि सर्व 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 एक्झाम मध्ये विचारल्या जाणाऱ्या नद्या आणि नद्यांवरचे रिलेटेड सर्व टॉपिक्स इथं कव्हर करणार आहे. यमुना आणि गंगा नदी प्रणाली भारतीय नदी प्रणाली बघा. सुंदर गोंडस असा जर भारत काढला तर परफेक्ट त्या तिबेट वगैरे इथं अशी एक नदी येते, उगम पावते, पाकिस्तान कराचीला जाऊन भेटते. दॅट इज सिंधू नदी. त्याच ठिकाणी एक नदी येते आणि भारतातून एंटर करून बांगलादेश मधून इथे जाते. दॅट इज ब्रह्मपुत्रा नदी. तिथूनच एक नदी उगम पाहून सिंधूला पाकिस्तानात जाऊन मिळते. त्या नदीचं नाव आहे सतलज नदी. हे एवढं सहज तुमचं सर्वांचं झालं पाहिजे मंडळी, ठीक आहे. मग इथून अलकनंदा भागीरथी एकत्र येऊन पाकिस्तान याच्यात बांगलादेशमध्ये जाऊन मिळली. ती म्हणजे गंगा नदी, गंगेची उपनदी यमुना. मग तिची चोन चंबळ चोन बेतवा केन पुनपुन बघूया सगळं डिटेल. भारतीय पठारावरची नर्मदा तापी ती पूर्ण गोदावरी भीमा कृष्णा कावेरी आणि वैगी एवढ्या नद्या आहेत भारतीय द्वीपकल्पावरच्या उगम पावणाऱ्या आणि भारतीय द्वीपकल्पावरून येणाऱ्या. जाऊ का सांगू डिटेलमध्ये सगळ्या. भारतीय द्वीपकल्प काय आहे हे आपण सर्वात पहिल्या लेक्चरमध्ये भारताचे प्राकृतिक विभाग याच्यात बघितलेलं आहे. परफेक्ट. आवाज क्लिअर? आवाज क्लिअर का? येस. ते जे हजर आहे प्रेझेंटेशन पिटा का आशाजी? नोटिफिकेशन आलं सर्वांना हे काय आलं ना भारतीय नदी. अरे एकदम पहाडी आवाज आहे, काय टेन्शनच कारण नाही. बोलत जा फक्त बडाबाट. मग ह्या प्रकारे भारतीय द्वीपकल्पावरच्या नद्या बघणार आहे. यमुना गंगा नदी बघणार आहे. तर चलो भैया आगे एक लक्षात घ्या. उत्तराखंड राज्यामध्ये एक ठिकाण अलकनंदा नावाची नदी आणि भागीरथी नावाची नदी. भागीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांचा जो संगम आहे तो संगम म्हणजे देवप्रयाग. तर प्रयाग शब्द लक्षात ठेवायचा, पुढे काम आहे. देवप्रयाग पासून जो समोर कंटिन्यू कार्यक्रम सुरू होतो त्याचं नाव आहे मग गंगा. देवप्रयाग मधून समोर आल्यावर एक ठिकाण आहे, दॅट इज ऋषिकेश. आणि ऋषिकेश पासून ठराविक एका अंतरावर पडून गेलं, ठराविक एका अंतरावर 20-30 किलोमीटर हरिद्वार. म्हणजे या दोन ठिकाणी गंगा नदी
मैदानी प्रदेश प्रवेश करते हे आयोगाचा आवडता प्रश्न ठीक आहे. यस मग असंच अलकनंदा भागीरथी सारखं एका स्पॉटला यमुनोत्रीवरून येते आणि प्रयागराज या ठिकाणी ती गंगेला मिळते. या ठिकाणी एक लुप्त असणारी नदी सुद्धा मिळते सरस्वती. गंगा यमुना आणि सरस्वती असा तो कार्यक्रम. या यमुना नदीवर ग्रेट भारताची राजधानी दिल्ली हे शहर आहे. थोड्या अंतरावर आग्रा हे शहर आहे. थोड्या अंतरावर वृंदावन हे शहर आहे. तर थोड्या अंतरावर मथुरा आहे. आणि तिचा उगम जो आहे तो यमुनोत्री नावाचा. हे सगळं तुम्ही शांततेत लिहून घ्या काळजी करून. परफेक्ट. आता ह्याच यमुना नदीला या यमुना नदीला आपल्या राजस्थान मधून वाहत येणारी राजस्थान मध्य प्रदेश चंबळ त्याच्यावरती वाहत येणारी बनास कोण तर गंगेला येणारी पुनपुन हा उपनदी तर उत्तरेकडून गंगेला येऊन मिळणाऱ्या आग्रा गंडक कोसी आणि इकडे रामगंगा. कोसी नदी म्हणजेच भारत आणि नेपाळचा पाणी वाटप करार. कोसी नदीमध्ये इंडिया आणि नेपाळचा पाणी वाटप करार. कोसी नदीला म्हटलं जातं मग बिहारचे दुःखाश्रू. का बरं म्हटलं जातं? इकडे बिहार राज्य आहे. उन्हाळ्यात ह्या नद्यांना म्हणजे बिहारमध्ये प्रचंड ऊन नदी कोरडी. परंतु ज्या ठिकाणाहून ती नदी येते नेपाळमधून तिकडे मोठे मोठे पर्वत ज्याच्यावर बर्फ. त्या उन्हामुळे बर्फ काय होतं वितळे आणि बर्फ वितळल्यावर काय होईल ते पाणी नदीत येईल. म्हणून हा करार व्हायच्या आधी किंवा काय तिकडच्या धरणांना काय असेल भरपूर सारा पाणी असेल. मग त्या केसमध्ये काय होतं की तिकडे धरणांना जर खूप पाणी झालं तर धरणातलं पाणी सोडून देते आणि मग ते सोडून दिलेलं पाणी तिकडे प्रचंड ऊन उन्हाळ्यात बिहारमध्ये पूर आला. नदीला म्हणजे पाऊस नाहीये तरी पूर आला म्हणून त्याला म्हणजे दुःखाश्रू. घटना दुःखदच आहे ना. यस म्हणून दुःखाश्रू. दुःखाश्रू ह्या तीन आहेत सांगतो त्या पुढे हळूहळू. असा प्रकारे आहे आपला गंगा आणि यमुना नदी प्रणाली. आणि गंगा यमुना सरस्वतीचा जो संगम आहे अलाहाबाद ज्याचं नाव केलं आता प्रयागराज. देव प्रयागला अलकनंदा आणि भागीरथी त्यातल्या अलकनंदा नदीची उपनदी आहे टिहरी आणि टिहरी नदीवर आहे टिहरी प्रकल्प. याच्या विरुद्ध 1971-72 चिपको मुवमेंट झाली होती सिंदरलाल बहुगुणांची. चिपको आंदोलन सुंदरलाल बहुगुणा आणि त्यांचे मुले. 1-2 वर्ष आधी सिंदरलाल बहुगुणा वारले आणि चिपको आंदोलन म्हणजे तिथले जे लाकूड आहे एक विशिष्ट प्रकारचं लाकूड आहे. त्या स्पोर्ट्सचे जे काही साहित्य आहे स्टम्प्स असतील बॅट्स असतील हॉकीच्या स्टिक असतील ते त्या लाकडापासून बनवले जातात. बहुगुणा हा जो कम्युनिटी आहे किंवा हे जे परिवार आहे हा त्या लाकडांच्या यांनी बनवलेल्या त्या वस्तूंवर उदरनिर्वाह करणारा. त्या कारणाने मग त्यांनी काय केलं की जर हा प्रकल्प बनतोय तर एवढ्या प्रमाणात पाणी वर येईल की त्या जर खूप सारे झाडं त्या प्रकल्पात जातील. हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे तो. मग ते जर झाडं जात आहेत तर मग त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन संपून जाईल. म्हणून मग त्यांनी काय केलं की त्या याला
आंदोलन केलं आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला होता म्हणून चिपको आंदोलन, तळाला चिपकणं, चिपको ते आंदोलन होतं म्हणून चिपको आंदोलन. आयोग बऱ्याच वेळा हे विचारतो. टोटली ह्या प्रकारे आहे. मग यमुना नदीवर असणारी शहर कोणती रे? दिल्ली, आग्रा, वृंदावन, मथुरा, तुमचं प्रयागराज सुद्धा. ठीक आहे, असा आहे हा एकंदरीत कार्यक्रम गंगा नदी प्रणाली. एनी प्रॉब्लेम, एनी डाऊट, लिहून घ्या पटकन, प्रॉपर डिटेल मध्ये लिहून घ्या बरं एवढं, मग मी थोडं समोर जाईल. कारण कालच्या लेक्चर मध्ये आपली गंगा नदी राहून गेली होती. हॅलो समोर परफेक्ट. मग जर हे स्लाइड मी देईल काळजी नका करू. तर या प्रकारे पुढचा डिटेल मध्ये समजून सांगायचा टॉपिक म्हणजे भारतीय द्वीपकल्पावरील नदी प्रकल्प. भारतीय कल्पावरील भारतीय द्वीपकल्प म्हणजे नेमकं हा सुंदर गोंडस भारत हा आहे द्वीपकल्प. भारतीय द्वीपकल्पावर नद्या उगम पावताना सर्वात मोठा दोषीची स्वागत आहे. नोटिफिकेशन लेट आला हरकत नाही. नद्या ह्या अरवली पर्वतावर उगम पावतात, अमरकंटक पठारावर उगम पावतात आणि सह्याद्री पर्वतावर उगम पावतात. येते का लक्षात? भारतीय द्वीपकल्पावर काही प्रमाणात विंध्य पर्वतावर सुद्धा नद्या उगम पावतात. ठीक आहे, विंध्य असेल, सातपुडा असेल, अमरकंटक पठार असेल, अरवली पर्वत असेल आणि सह्याद्री पर्वत असेल, या ठिकाणी उगम पाहून मग ह्या नद्या भारतीय द्वीपकल्पावर फ्लोट होतात. सह्याद्री पर्वतावर किंवा पश्चिम घाटावर उगम पावणाऱ्या नद्या या दोन भागात वाहतात, पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी. म्हणून पश्चिम घाटाला किंवा सह्याद्री पर्वताला ह्या पूर्व आणि पश्चिम वाहिनी नद्यांचा जलविभाजक म्हटलं जात. परफेक्ट आहे. विंध्य पर्वतात ज्या नद्या उत्तरेकडे उगम पावतात त्या यमुना आणि गंगा नदीच्या उपनद्या आहेत. तर त्यातली मही नावाची एक नदी आहे ती की कर्करुताला दोन वेळा क्रॉस करते. बघायचं आपल्याला, काळजी करू नका. ठीक, तर बघा म्हणजे हा भारतीय द्वीपकल्प थोडा मोठा आहे त्याला आपण बघू. काही नद्या तर बघा, असा आहे आपला अरवली पर्वत. अरवली पर्वत
अरवली पर्वतातून एक नदी उगम पावते आणि ती कच्छच्या रणामध्ये येते. त्या नदीचं नाव आहे लुनी. ते आहे कच्छचे रण. ठीक आहे. लुनी नदी ही अरवली पर्वतातून पुष्कर रास किंवा अजमेर इथून उगम पाहून वाहत वाहत येते. उगम नाही विचारत. आणि कच्छच्या रणामध्ये लुप्त होते. ठीक आहे. दुसरी नदी आहे अरवली पर्वताच्या अगदी या इथं उगम पावते टोकाजवळ. आणि कारण इकडून मान्सून जाईल धडकेल आणि त्या नदीचं नाव आहे मग साबरमती. साबरमती नदीच्या काठावर गुजरात राज्याची राजधानी सुद्धा आहे. गांधीनगर अहमदाबाद सुद्धा आहे. महात्मा गांधीजीचा साबरमती आश्रम सुद्धा आहे. अरवली पर्वतावर असणारं गुरु शिखर, या गुरु शिखराच्या पायथ्याशी साबरमती नदीचा उगम आहे. त्याच गुरु शिखराच्या पायथ्याशी उगम होऊन उत्तरेकडे वाहत जाणारी बनास नावाची सुद्धा एक नदी आहे. अरवली पर्वताच्या नंतर या भागात अजून एक पर्वत आहे. दॅट इज विंध्य. थोड्या अंतरावर सातपुडा. ह्याचा मीटिंग पॉइंट अमरकंठक पठार. ठीक आहे. तर अमरकंठक पठार इथून थोड्याफार फरकात बघा. विंध्यमधून एक नदी इथून उगम पाहू अशी येते ती म्हणजे मही. साबरमती मही अमरकंठक पठारून अशी नदी वाहत येते. नर्मदा आणि थोड्या अंतरावर अशी वाहत येते ती तापी. आणि तापीची उपनदी पूर्णा आणि बऱ्याच उपनद्या जे की महाराष्ट्र नदी प्रणालीत आपण बघितल्या. तो तापी नर्मदा मही आणि साबरमती ह्या चार नद्या ज्या ठिकाणी समुद्राला येऊन मिळतात याचं नाव आहे खंबाचे आखात. परफेक्ट आहे. खंबाच्या आखाताला येऊन ह्या नद्या मिळतात. मग ह्या नद्या सहज लक्षात ठेवा. बनास ही नदी या ठिकाणी उगम पाहून उत्तरेकडे गेलेल्या चंबळ नदीची उपनदी आहे. ती की समोर यमुना नदीची उपनदी. चंबळ मग चोन मग बेतवा नंतर केन तर पुनपुन अशा त्या नद्या मगा बघितल्या आपण. ठीक आहे. अमरगड अमरकंटक पठारावर थोड्या अंतरावरून एक नदी उगम पावते. दॅट इज वैनगंगा. या ठिकाणी अमरकंटक पठारावर एक नदी उगम दामोदर. मी इंग बदलतो. दामोदर महानंदा पूर्णरेखा ब्राह्मणी आणि कनिका. त्यातल्या दामोदर ह्या नदीवर दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन DVC असा एक प्रोजेक्ट आहे. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन जो अमेरिकेतल्या TVC मधून आपण घेतलाय. टेनेसी व्हॅली कॉर्पोरेशन. ठीक आहे. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन नंतर या ठिकाणी आहे आपला भला मोठा पश्चिम घाट. असा तुटत 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 आलाय तो पूर्व घाट. त्याचा मीटिंग पॉइंट हिलगिरी पर्वत आणि कार्डमम. या नीलगिरी पर्वत आणि या पूर्वघाट पश्चिम घाटाच्या दरम्यान एक नदी वाहते. दॅट इज कावेरी. कार्डमम म्हणून जाते ती वैगी. पेन्नार पेन्नेरू. मग इथून आपली जाईल ती गोदावरी हिमा कृष्णा घटप्रभा मग तुंग आणि भद्रा
अशी तुंग भद्रा हे कृष्णेची उत्पन्न आहे. परफेक्ट का मंडळी झालं का जमलं का काढला का नकाशा एवढ्या नद्या आहेत सहज आपण भरून टाकल्या. यात ओडिसा राज्यातून उगम पाहून इथं येणारी इंद्रावती नदी इंद्रायणी वेगळी या भीमेची उपनदी आहे इंद्रायणी आणि इंद्रावती वेगळी काढा बरं हा नकाशा. हे तर माझ्यासोबतच काढायला पाहिजे होतं. की सांगा यस व्हेरी गुड. ही स्लाइड मी तुम्हाला देतो काळजी करू नका है ना. यस आपलं आहे त्याच्यात एस डब्ल्यू आणि 97 35 16 30 मंडळी या ठिकाणी जर लक्षात आलं तर विंध्यवरून अमरकंटक पठार सातपुडा पश्चिम घाट आणि अरवली या ठिकाणावरूनच नद्या उगम पावताना दिसतात. मग याच्या कशी नोट्स काढायची तर बघा भारतीय नद्या किंवा द्वीप कल्पावरील नदी प्रणाली बरोबर असं आपण एक हेडिंग जर लिहिलं आणि त्यामध्ये एक ठिकाण आहे समजा विंध्य बरोबर विंध्य विंध्यवरून कोणती नदी कंबळ कोण आणि मही मही नदी ही कर्क उत्ताला दोन वेळा काढतात. ह्या सगळ्या नद्या आहेत यमुना गंगा नदीच्या उपसागरात. लक्षात ही नदी आहे ते आपल्या बंगालच्या उपसागर खंभाच्या आखाता. नंतर अरवली अरवली पर्वतात ज्या नद्या उगम पावतात त्या कोणत्या तर साबरमती लुनी बनास. यातली लुनी ही कच्छचे रणामध्ये जाते. बनास ही चंबळची उपनदी आहे. साबरमती सुद्धा
कुठे जाते खंबाच्या आखाता. परफेक्ट आहे. नंतर अमर कंठक पठार याच्यावर मी बरोबर पण मी सध्या क्लासमध्ये आहे. मी क्लास झाल्यावर लवकर मग अमरकंटक पठारावरून कोणकोणत्या नद्या उगम पावतात तर बघूया. की इकडची पुनपुन दामोदर महानंदा सुवर्णरेखा ब्राह्मणी तर कनिका. ठीक आहे, ह्याला कसं लक्षात ठेवायचं रे, हे सगळे झारखंडवाले MSTDB. झारखंडचा महेंद्रसिंग धोनी म्हणजे MSD हा बेस्ट बॅट्समन होता म्हणून MSDBB. राहील लक्षात अमरकंटक पठार. अमरकंटक पठारावरून मग पश्चिम वाहिनी नर्मदा थोड्याफार अंतरावर तुमची तापी थोड्याफार अंतरावर वैनगंगा. संपला कार्यक्रम. परफेक्ट. मग येतं तुमचा पश्चिम घाट. पश्चिम घाटावर थोड्या मोठ्या मोठ्या नद्या आहे की विषयच नाही. जसं की गोदावरी कृष्ण घटप्रभा मलप्रभा तुंग भद्रा नंतर पेन्ना पेनेरू कावेरी हे खाली असणारा कार्डमम पर्वतरांगेत वैगे. झालं भारतातल्या नदी प्रणाली भारतीय द्वीपकल्पावर. जमलं का? कोणाच पुस्तकात जायची गरज नाही, पुस्तक वाचायची गरज नाही. सही आहे की नाहीये? एवढंच राहिलं होतं का? आता मला सांगा की महाराष्ट्र आणि भारत नदी प्रणाली कठीण आहे ते बातच नाही. त्याच्यातही जर तुम्हाला काही अडचण आली तर मला भारतातल्या नदी प्रणालीमध्ये आपण पहिल्या लेक्चर पासून सिंधू नदी प्रणाली बघितली. सिंधू नंतर आपण गंगा आणि यमुना नदी प्रणाली बघितली. त्याच्यानंतर मग आपण
ब्रह्मपुत्र नदी प्रणाली वगैरह। उसके बाद अपन अरवली पर्वतावरील नद्या, उगम पावणाऱ्या नद्या बघितल्या। त्याच्यानंतर आपण विंध्य पर्वतावर उगम पावणाऱ्या नद्या बघितल्या। उसके बाद में आपण अमर कंठक पठारावर उगम पावणाऱ्या नद्या बघितल्या। त्याच्यानंतर आपण पश्चिम घाटावर उगम पावणाऱ्या नद्या बघितल्या। अगदी छोटकुशी शेवटची, सर्वात दक्षिणेकडची महत्वपूर्ण अशी कार्डमम वर उगम पावणारी वैगी नदी बघितली। ठीक आहे, तो ह्या सर्व पॅटर्न मध्ये मला तर ते वाटत नाही की आपण काही नद्या सोडल्या असतील। कमेंट बॉक्स मध्ये एकदा यस नो सॉरी नो थँक्यू काहीतरी टाका, गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून उसूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है, जो जिंदा है वो जिंदा नजराना जरूरी है। एवढं सगळं जर परफेक्ट जर झालं असेल तर भाई कोणाचं तुमच्या डोक्यातून नद्या काढण्याचं कोणी सक्सेस होऊ शकत नाही। ठीक आहे ना, तो हे आहे सगळं भारतीय नदी प्रणाली, बरोबर, भारतीय नदी प्रणाली। तर डिटेल मध्ये एकाच ठिकाणी उद्याच्या लेक्चरला आपण ह्याच्यावरचे सगळे क्वेश्चन घेऊन येतो मी, भारतीय नदी प्रणालीवरचे आजपर्यंतच्या आयोगाने विचारलेले, म्हणजे टॉपिक फिनिश। सही आहे, थांबू का मग? काळजी घ्या स्वतःची, समाजाची। जय हिंद, जय स्वच्छ भारत। थँक्यू थँक्यू थँक्यू, थांबतो। थँक्यू, जय हिंद, जय स्वच्छ भारत। काही अडचण लागली तर मला विचारा।